हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल आज एजुकेशन पॉइंट। यस फ्रेंड्स, आज अपन दोन चलातील रेषीय समीकरण याच्यातील संकीर्ण प्रश्न संग्रह बघत आहोत। ठीक आहे, हा जवळपास आपला तिसरा भाग आहे। याच्या आधी जे भाग अपलोड केले ते व्यवस्थित पाहून घ्या, जेणेकरून हा भाग तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे समजेल। ठीक आहे, तर मागच्या दोन भागांमध्ये आपण काय पाहिलं होतं, खालील समीकरणे आलेखने सोडवा याचे तीन गणित पाहिले। आता आज आपण चौथं गणित पाहूया। ठीक आहे, तर चौथं गणित काय आपलं, 3x वजा वाय वजा 2 बरोबर 0 हे आपल्याला समीकरण दिलं आहे। आपण काय करणार, याला सोपं रूप देऊन देऊ। ते कसं होईल, 3x वजा वाय बरोबर 2। हा 2 जो वजा होता तो इकडे त्यांना काय झाला, अधिक झाला आहे। ठीक आहे, ओके। तर मग आपण काय करू, किमती ठेवून घेऊ। किमती ठेवताना अतिशय काळजीपूर्वक ठेवायच्या, जेणेकरून पॉईंटमध्ये येणार नाही। आले तरी काही प्रॉब्लेम नाही, ग्राफवरती व्यवस्थित बसून जाईल। पण शक्यतो काळजी घ्यायची की किंमत घेताना एकदम येताना एकदम समसंख्या किंवा विषम संख्या म्हणजे पूर्ण संख्या आली पाहिजे। ठीक आहे, तर एक्स बरोबर आपण काय घेतला, 0। जर एक्स बरोबर 0 घेतला तर वाय बरोबर किती भेटेल, या दोघांचा गुणाकार 0च राहील। हा 2 इकडे अधिक आहे, इकडे त्यांना वजा होऊन जाईल, आणि जो वजा वाय तो इकडे त्यांना अधिक वाय होऊन जाईल, म्हणजेच वाय बरोबर आपल्याला काय भेटेल, 2। ठीक आहे, वजा 2। जेव्हा एक्स बरोबर 0 घेऊ तेव्हा वाय बरोबर आपल्याला काय भेटणार आहे, वजा 2। ठीक आहे, आता पुढची संख्या घेऊ आपण, एक्स बरोबर 1। ठीक आहे, जर एक्स बरोबर 1 घेतला तर वाय बरोबर किती भेटेल, 3 × 1 किती होईल, 3, वजा वाय तसाच आणि हा अधिकचा 2 तसाच। आता वजा वाय इकडे वजा आहे, इकडे त्यांना अधिक होऊन जाईल आणि अधिक 2 तिकडे जाताना वजा 2 होऊन जाईल, म्हणजेच कसं होईल, 3 − 2 आणि वाय इकडे त्यांना अधिक, दोघांची वजाबाकी किती येईल, 1। जेव्हा आपण एक्स बरोबर 1 घेऊ तेव्हा वाय बरोबर आपल्याला काय भेटेल, तो पण 1च भेटणार आहे। ठीक आहे, यात आपण काय करू, एक्स बरोबर 2 घेऊ। ठीक आहे, जर एक्स बरोबर 2 घेतला मग कसं होईल, 3 × 2 वजा वाय तसाच बरोबर 2, 3 × 2 = 6 वजा वाय बरोबर 2, म्हणजेच कसं होईल, 6 − 2 बरोबर वाय, जो वजा होता तो इकडे त्यांना अधिक झाला आणि अधिक 2 तिकडे जाताना वजा झाला, म्हणजेच वाय बरोबर आपल्याला काय भेटेल, 4। ठीक आहे, जेव्हा एक्स बरोबर 2 असेल तेव्हा वाय बरोबर आपल्याला काय भेटणार आहे, 4। या आपण केल्या पहिल्या समीकरणाच्या किमती काढून घेतल्या, आता आपण काय करू, दुसऱ्या समीकरणाच्या किमती काढू। तर दुसऱ्या समीकरणामध्ये काय काय समीकरण दिले आपलं, 2x + y = 8। आपण काय करू, एक्स बरोबर 0, जर एक्स बरोबर 0 घेतला तर कसं होईल, 2 × 0 + y तसाच बरोबर 8, ह्या दोघांचा गुणाकार 0च येईल, म्हणजे वाय बरोबर आपल्याला किती भेटणार आहे, तर भेटणार आहे 8। ठीक आहे, दुसऱ्या याच्यात काय करू, आपण वाय बरोबर 0 ठेवून घेऊ। जर वाय बरोबर 0 ठेवला तर एक्स बरोबर किती भेटेल, म्हणजेच काय राहील आपल्याला, 2x = 8, तर एक्स बरोबर किती, 8/2, 2 × 2 = 8। ओके, जर एक्स बरोबर 0 घेतला, सॉरी, वाय बरोबर 0 घेतला तर एक्स बरोबर काय भेटला आपल्याला, 4। ठीक आहे, तिसऱ्या याच्यात करू आपण, एक्स बरोबर 1 घेऊ, जर एक्स बरोबर 1 घेतला तर वाय बरोबर किती भेटेल, 2 × 2 तसाच राहील, अधिक वाय बरोबर 8, हा 2 इकडे अधिक आहे, इकडे येताना तो काय होईल, वजा होईल, दोघांची वजाबाकी किती येईल, 6। जर एक्स बरोबर 1 घेतला तर वाय बरोबर आपल्याला किती भेटतोय, 6। ठीक आहे, तर आपल्याला या दोघी समीकरणांच्या किमती आपल्याला जवळपास भेटल्या आहेत। तर आपण काय करू, आता दोघं किमती आलेखावर काढून घेऊ। तर आपल्या पहिल्याच्यात काय आहे, एक्स बरोबर 0 आणि वाय बरोबर काय आहे, वजा 2।
तर सगळ्यांचा शून्य कुठे आहे? सगळ्यांचा शून्य इथे आहे. ठीक आहे, सगळ्यांचा शून्य इथे आहे आणि y चा काय वजा दोन. तर y चा वजा दोन कुठे आहे? या साइडला. तर आपल्याला काय भेटलाय? तर x चा शून्य आणि y चा वजा दोन. हा x चा शून्य आणि y चा दोन, पहिला बिंदू आपला इथे आहे. दुसरं काय? x चा एक आहे आणि y चा पण एक आहे. तर x चा एक कुठे आहे? इथे आहे. आणि y चा एक कुठे आहे? इथे आहे. ठीक आहे, तर दुसरा बिंदू आपल्याला इथं भेटलाय. x चा एक आणि y चा पण एक. तिसऱ्या याच्यात काय? x चा दोन आहे आणि y चा चार आहे. तर x चा दोन आणि y चा चार कुठे येईल? x चा दोन इथं आहे आणि y चा चार जवळपास इथे आहे. ठीक आहे, x चा दोन आणि y चा चार. पहिली रेषा झाली आपली, आपण तिला आलेखाच्या सहाय्याने जॉईन करून घेऊ. कुठून होती y चा दोन? ना इथून आहे, तर इथून स्ट्रेट. ठीक आहे, पहिली रेषा आपण काढली गेली. आता आपण काय करू? दुसऱ्या आलेखावरचे बिंदू मांडू. दुसऱ्या समीकरणात काय आहे? x चा शून्य आणि y चा आठ आहे. तर x चा शून्य कुठे येईल? इथे येईल. आणि y चा आठ तो कुठे आहे? इथे. ठीक आहे, x चा शून्य आणि y चा आठ. दुसऱ्या कॉलममध्ये काय आहे? x चा चार आणि y चा शून्य. तर x चा चार कुठे आहे? x चा चार इथे आहे आणि y चा काय? शून्य. ठीक आहे, दुसरा बिंदू आपला इथंच भेटेल. x चा चार, y चा शून्य. तिसऱ्या याच्यात काय? x चा एक आहे आणि y चा दोन आहे. x चा एक आणि y चा सॉरी इथं दोन नाही तर सहा आहे. हा सहा आहे. ठीक आहे, तर काय? x चा एक आणि y चा सहा. तर x चा एक कुठे आहे? एक इथे. आणि y चा सहा कुठे आहे? इथे. म्हणजे जवळपास इथं आपल्याला दुसरा बिंदू भेटतोय. तिसरा, x चा एक आणि y चा सहा. आता आपण काय करू? ही रेषा जॉईन करून देऊ. कुठे? x चा चार आणि y चा शून्य. ठीक आहे, इथून या प्रकारे जॉईन होईल ती रेषा. x चा एक इथे, ठीक आहे. ती हे दोघं रेषा कुठे जॉईन होत आहेत? तर इथं. आणि इथे काय आहे? x चा दोन आहे आणि y चा किती आहे? चार. ठीक आहे, म्हणजेच x आणि y च्या किमती आपल्याला किती भेटल्या आहेत? दोन आणि चार या दिलेल्या समीकरणाच्या उकल आहेत. ठीक आहे मित्रांनो, खूप सोपं आहे. तुम्ही एकदम ग्राफ पेपरवरती थोडी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करताना ग्राफ पेपरच वापरा, जेणेकरून तुमचा हात एकदम व्यवस्थित बसेल. आता आपण पुढचं गणित पाहूया. तर मित्रांनो, पुढचं गणित पाहण्याआधी सांगू इच्छितो की चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत चॅनलला पोचवा, लिंक पोचवा आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे, तर पुढचं गणित आपण पाहूया. ठीक आहे मित्रांनो, तर आपण आता पुढचं गणित पाहूया. पुढचं गणित आहे आपलं 3x अधिक y बरोबर 10 आणि x वजा y बरोबर 2. ठीक आहे, तर आपण काय करणार? पहिलं समीकरण काय आपलं? 3x अधिक y बरोबर 10. आपण काय करू? x ची किंमत शून्य लिहून घेऊ. जर x ची किंमत शून्य घेतली तर कसं होईल? 3 × 0 अधिक y बरोबर 10 यांचा गुणाकार शून्यच येईल. म्हणजेच आपल्याला y ची किंमत किती भेटेल? 10. ठीक आहे, जेव्हा x बरोबर 0 असेल तेव्हा y बरोबर किती? 10. ठीक आहे, तर आता पुढचं, पुढच्या ज्यात काय करू? x ची किंमत 2 घेऊन घेऊ. जर x बरोबर 2 घेतला तर y बरोबर किती भेटेल? 3 × 6 अधिक y तसाच बरोबर 10.
हा इकडे 6 अधिक आहे इकडे त्यांना तो आला तर तो काय होईल वजा होईल मग कसं होईल ते 10 वजा 6 म्हणजे y वर आपल्याला किती भेटणार आहे 4 ठीक आहे जर x बरोबर 2 घेतला तर y बरोबर आपल्याला किती भेटतोय 4 तिसरा कॉलम पूर्ण करू तिसरा कॉलम पूर्ण करायच्या आधी आपण काय करू x ची किंमत घेऊ 3 मग कसं होईल 3 गुणिले 3 अधिक y बरोबर 10 3 त्रिक 9 अधिक y बरोबर 10 9 इकडे अधिक आहे इकडे त्यांना वजा होऊन जाईल मग कसं होईल 10 तून 9 गेले किती उरले 1 जर x बरोबर 3 घेतला तर y बरोबर आपल्याला किती भेटतोय 1 राइट आता आपण दुसरं समीकरण सॉल्व करू दुसरं समीकरण काय आपलं x वजा y बरोबर 2 आपण इथे y बरोबर काय करू 0 घेऊ जर y बरोबर 0 घेतला तर x बरोबर आपल्याला किती भेटेल 2 ठीक आहे काही फरक पडणार नाही 0 घेतल्यामुळे आपण दुसऱ्या कॉलम मध्ये काय करू y बरोबर 1 घेऊ जर y बरोबर 1 घेतला तर कसं होईल हा 1 इकडे वजा आहे इकडे त्यांना अधिक होऊन जाईल म्हणजे x बरोबर आपल्याला किती भेटेल 3 ठीक आहे खूप सोपं आहे याच्यात काय 1 मायनस आहे इकडे त्यांना अधिक होईल अधिक झाल्यावर 2 आणि 1 3 होतो तिसऱ्या कॉलम मध्ये आपण काय करू y बरोबर 2 घेऊन घेऊ ठीक आहे जर y बरोबर 2 घेतला तर कसं होईल ते समीकरण x वजा 2 बरोबर 2 म्हणजे x बरोबर काय भेटेल हा 2 इकडे वजा आहे तो इकडे त्यांना अधिक झाला म्हणजे x बरोबर आपल्याला भेटेल 4 राइट दोघी समीकरणांच्या आपल्याला किमती भेटलेल्या आहेत आपण या किमती काय करू आलेख वरती मांडू तर पहिल्या याच्यात काय x बरोबर 0 आणि y बरोबर 10 आहे तर x चा 0 कुठे आहे इथे आहे आणि y चा 10 इथे आहे ठीक आहे तर पहिला बिंदू आपल्याला इथे भेटेल x चा 0 आणि y चा 10 दुसऱ्या चत काय x चा 2 आहे आणि y चा 4 आहे x चा 2 इथे आणि y चा 4 जवळपास इथे आहे ठीक आहे x चा 2 y चा 4 हा दुसरा बिंदू तिसरा बिंदू काय x चा 3 आणि y चा 1 x चा 3 आणि y चा 1 ठीक आहे जवळपास इथे भेटेल आपल्याला x चा 3 आणि y चा 1 दुसरं समीकरण बघू दुसऱ्या समीकरणात काय x चा 2 आहे आणि y चा 0 आहे तर x चा 2 कुठे आहे इथे आहे आणि y चा 0 कुठे आहे इथे आहे ठीक आहे तर x चा 2 आणि y चा 0 दुसऱ्या याच्यात काय कॉलम मध्ये x चा 3 आहे आणि y चा 1 आहे तर x चा 3 कुठे आपला इथे आणि y चा 1 ठीक आहे तर तो इथे भेटेल आपल्याला x चा 3 आणि y चा 1 दुसरा चत काय x चा 4 आहे आणि y चा 2 आहे x चा 4 आणि y चा 2 ठीक आहे जवळपास इथे भेटेल तो x चा 4 आणि y चा 2 तर आपण काय करू दोघी समीकरण व्यवस्थित रेषा काढून घेऊ जर रेषा काढायची म्हटली तर पहिल्याचे काय 2 आणि 4 हा 2 आणि 4 आणि 3 आणि 1 ठीक आहे जवळपास आपली ह्या प्रकारे पहिल्या समीकरणाची रेषा येईल दुसरं समीकरण करू आता जॉईन आपण दुसरं समीकरण काय 2 0 2 आणि 0 3 आणि 1 प्लस 4 आणि 2 तर दोघं जॉईन केले आपण तर कशा भेटेल आपल्याला 2 समीकरणाची आपल्याला जवळपास याच्यासारखी रेषा भेटेल ठीक आहे तर दोघं बिंदू कुठे जॉईन होत आहेत तर इथं इथे काय x चा 3 आहे आणि y चा काय 1 आहे म्हणजेच आपल्याला x ची किंमत किती भेटली आपल्याला x ची किंमत भेटली आहे 3 आणि y ची भेटली आहे 1
याचा अर्थ एक्स आणि वाई च्या किमती किती भेटल्या आहेत, 3 आणि 1 या दिलेल्या समीकरणाचा उकल आहेत। ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण सराव प्रश्न संख्येमधला तिसरा प्रश्न जवळपास पूर्ण सॉल्व केलाय, जो आलेखवर होता। खूप सोपे मित्रांनो, 10-1 रुपयाला आलेख पेपर भेटतात बाजारात, ते विकत घेऊन या आणि त्याच्यावरच आलेखची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला आलेख एकदम आलेख अतिशय सोपा टॉपिक आहे, याच्यावरचे मार्क जाणार नाहीत। ठीक आहे, परत सांगतोय, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा। ठीक आहे, थँक्यू।